बोला. मावळ लोकसभा 33व्या लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिरंगप्पा बारणे यांची महायुतीकडून उमेदवारी जाहीर होत असताना दिनांक 13 एप्रिल 2024 स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा मी स्वतः तालुका अध्यक्ष बबनराव व्हाळ यांना आदेश आला की गेले अनेक वर्षापासून आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपले अलायन्स असताना आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दूरध्वनीवर संपर्क साधून तात्काळ त्या ठिकाणी मला आदेश देऊन आदरणीय त्या तालुक्याचे नेते बबनभाऊ बेगडे असतील, तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके असतील, तालुक्याचे ज्येष्ठ नेते संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक आदरणीय सन्माननीय बापूसाहेब बेगडे असतील, तालुका अध्यक्ष आदरणीय गणेशजी खांडगे असतील. तालुका अध्यक्षांना पत्र देण्याच्या संदर्भात मला त्या ठिकाणी त्यांनी फोनवरती सांगितलं आणि तात्काळ 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असताना मी 15 एप्रिलला आदरणीय शिवसेना तालुका अध्यक्ष राजू खांडबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेशजी खांडगे यांना पत्र देण्याचं हे काम करत असताना त्या ठिकाणी आदरणीय बापूसाहेब बेगडे आणि गणेशभाऊ खांडगे यांनी मला सांगितलं की स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशभाऊ साळवे यांना ओरिएंटल हॉटेलमध्ये सर्वच पक्षाची त्या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली आहे, पत्रकार परिषद आयोजित केलेला आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, RPI असेल, मनसे असेल, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षही त्या ठिकाणी सामील व्हावा अशी त्यांनी आम्हाला पाचारण करत असताना आम्ही तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय सखारामदादा गायकवाड साखर कारखाना संचालक कोंडीमामा रोकडे, त्या कामशेत नगरीचे सरपंच रुपेश उर्फ बंटी गायकवाड आम्ही त्या ठिकाणी भाऊंना पाचारण करून त्या ठिकाणी भाऊंना नेण्याचा मानस केलं आणि त्या ठिकाणी त्या आल्यांची घोषणा होत असताना आम्ही त्यांना आमच्या पक्षाचं तालुक्याचं लेटर त्या ठिकाणी त्या दोन्ही अध्यक्षांना सपूर्द करत असताना त्या ठिकाणी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रमेशभाऊ साळवे यांचा फोटो त्या ठिकाणी घेण्याचं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सूचित केलं. परंतु काल जो मेळावा झाला त्या मेळाव्याच्या माध्यमातून जो स्टेजच्या मागचा बॅनर होता त्या ठिकाणी त्या बॅनरचा फोटो अचानक गायब झाला. यांची खंत आमच्या सर्व तालुक्याच्या मनामध्ये राहिली, राहत गेली आणि आम्ही काल वास्तविक पाहता तुम्हाला या ठिकाणी फोटो दाखवतो, शूटिंग दाखवतो की कमीत कमी 400-500 कार्यकर्ते आम्ही पोलीस स्टेशनच्या कामशेच्या ठिकाणी आवारात जमलो होतो आणि 200 कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी हिरकणी लॉनच्या या मेळाव्यामध्ये महायुतीच्या गेलेले होते. परंतु असं होत असताना आमच्या नेत्याचा कुठंतरी अपमान होत असेल तर आम्ही या तालुक्याचे माजी मंत्री आदरणीय बाळाभाऊ बेगडे असतील, तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके असतील की जो तुम्ही जो मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आमचाही त्याच्यामध्ये खारीचा वाटा असावा, कारण मोदी साहेबांची जी धोरणं आहेत ती सर्व सामान्यांच्या तळागाळात पोचलेली आहेत. म्हणूनच त्यांचा या वरिष्ठ नेत्यांनी आदेश पाळला, आमच्याही पक्षाने तो आदेश पाळत असताना आमच्या नेत्याचा कुठंतरी अपमान होत असेल आणि मोदी साहेबांना आमचं कुठंतरी एकमत त्याच्यामध्ये जात नसेल तिची खंत आम्हाला मनापासून वाटते. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी जन्म घेतला आहे अशा सर्व महापुरुषांना महामातांना वंदन करून आज या पत्रकार परिषदेला समोर जात असताना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख गोरगरीब जनतेचे लाडके नेते आदरणीय रमेशभाऊ साळवे
आणि या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी पुणे जिल्हा मावळ तालुका या ठराविक कार्यकर्त्यांना बोलवून आम्ही पत्रकार परिषदेला समोर जाण्याचं ठरवलं आहे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये मावळ तालुक्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय बबनराव ओवाळांनी आपली भूमिका मावळ 24 तासच्या या इलेक्ट्रिक माध्यमातून त्यांनी भूमिका मांडलेली आहे. या पत्रकार परिषदेला समोर जात असताना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर सन्माननीय सकारामजी गायकवाड आहेत. पुणे जिल्हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष आमचे दत्ताभाऊ यादव आहेत. या गावचे सरपंच बंटी शेठ रुपेश गायकवाड या देखील या ठिकाणी ते उपस्थित आहेत. ते देखील काही वेळानेच या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे. आमच्यासोबत कामखेड शहराचे अध्यक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे निलेश भाऊ गायकवाड आहेत, विलास गायकवाड आहेत. ही सर्वच मंडळी आम्ही या पत्रकार परिषदेला समोर जात आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख आणि या समाजाचं दैवत आदरणीय रमेशभाऊ साळवे यांनी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची स्थापना 2013 केली आणि ती स्थापना झाल्यानंतर गेली 10 आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करीत आहोत. आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करत असताना ज्यावेळेस आमची युती झाली त्यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुखांनी सांगितलं की ही युती कुठली अटी शर्तीवर झालेली नसून मला माझ्या समाजाला काहीतरी न्याय देता आला पाहिजे, वंचितांना न्याय देता आला पाहिजे, म्हणून मी तुमच्यासोबत युती करीत आहे. आम्ही सत्तेतले 10% वाटेकरी आहोत आणि हे वाटेकरी असताना दिनांक 15 ओरिएंटल हॉटेल या ठिकाणी महायुतीचा मेळावा आयोजित केला होता, मीटिंग आयोजित केलेली होती. त्या मीटिंगमध्ये अधिकृत उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे हे अधिकृत उमेदवार होते. आदरणीय आमच्या पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला की आपण महायुतीसोबत जायचं आहे, सर्वांना विश्वासात घेऊन महायुतीमध्ये आम्ही सामील झालो. आणि त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी तालुका अध्यक्ष असतील, आमचे सरपंच असतील, स्वतः मी कोंडीबा रोकडे असेल, त्या ठिकाणी आम्ही मांडलं आमचा पक्ष किती छोटा किती मोठा त्यापेक्षा एक पक्षप्रमुख स्वतंत्र पक्ष आहे आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांचा फोटो हा कार्यक्रमाच्या ठिकाणी वरच्या लाईनला असला पाहिजे. ते या सर्व महायुतीच्या उमेदवारांनी सर्व मान्य केलं, एक जाहिरात बाहेर पाडली आणि त्या जाहिरातीवर आमच्या पक्षप्रमुखांचा फोटो आहे. ती जाहिरात आम्ही 3 पाहिली आणि ज्या वेळेस हिरकणी लॉन्स मंगल कार्यालयामध्ये महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन केलं आणि पक्षप्रमुखांनी आम्हाला सर्वांना आदेश दिला की आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने
जायचं जमायचं आणि संध्याकाळी 6:30-7 वाजता आमच्या असं निदर्शनास आलं की आदरणीय रमेशभाऊ साळवेंचा म्हणजे आमच्या पक्षप्रमुखांचा फोटो त्या बॅनरवर नाही आणि कदाचित मावळ तालुक्यातील जनता आदरणीय रमेशभाऊ साळवेंना म्हणजे स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाला मानणाऱ्या मोठा वर्ग आहे. कदाचित आम्ही लोणावळ्यामधून 500-600 लोकांचा जमाव रॅलीने आम्ही कामशेटपर्यंत आलो आणि कामशेट पोलीस स्टेशनजवळ ही बातमी आली की पक्षप्रमुखांचा फोटो त्या बॅनरवर, जिथं कार्यक्रम होतो त्या बॅनरवर फोटो नाही. आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की जर आमच्या पक्षप्रमुखांचा मान सन्मान होणार नसेल तर त्या युतीमध्ये जाण्यात काय अर्थ आहे. त्या युतीचे सगळेच प्रमुख आदरणीय या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके असेल, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे असतील, ज्यांनी प्रचाराची प्रमुख भूमिका बजावणार आहे ते संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय बापू अण्णा भेगडे असतील आणि सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींना या चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की जर आमच्या पक्षप्रमुखांचा सन्मान करणार नसेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असं या ठिकाणी मी अगदी प्रामाणिकपणाने सांगतो. आणि जर तुम्ही आमचा वेगळा विचार करणार नसेल तर आमचा स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र नेता आहे, आम्हाला आमची दिशा या 10-15 दिवसामध्ये आम्ही पक्षप्रमुखांची निर्णय घेऊन आम्ही ठरवणार आहे. कदाचित आम्ही ही पत्रकार परिषद संपल्यानंतर पुन्हा पक्षप्रमुखांच्या पक्ष कार्यालयामध्ये जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि अधिक न वेळ देता आम्हाला आमचा पर्याय शोधावा लागेल एवढंच मावळ ज्योतिच्या वतीनं सांगतो. धन्यवाद. नमोबुद्धाय. जय भीम. नमस्कार, मी रुपेश अरुण गायकवाड. काल महायुतीचा हिरकणी लॉन्च इथे मेळावा आयोजित केलेला होता, तरी त्या ठिकाणी आम्ही 700-800 कार्यकर्ते लोणावळ्याकडून कामशेटच्या ठिकाणी मेळावला येत असताना सकाळीपासून जो बॅनर जो सोशल मीडियाच्या माध्यमातून जो व्हायरल होत होता, या बॅनरमध्ये आदरणीय आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रमेश भाऊ साळवे यांचा फोटो हा त्या ठिकाणी वरती होता. पण कामशेटच्या ठिकाणी आल्याच्या नंतर अचानक एक फोन येतो आणि तो फोन आल्याच्या नंतर फोटो आला की त्यामधून रमेश भाऊ साळवे यांचा फोटो हा अचानक गायब झाला. तो गायब होत असताना एक दुपारी मला देखील एक फोन आला होता. त्या फोनच्या माध्यमातून विचारणा गेलेली होती की माननीय सन्माननीय रामदास जी आठवले साहेब यांचा फोटो आहे त्या ठिकाणी, रमेश भाऊ साळवे यांचा फोटो आहे, तर रमेश भाऊ साळवे आणि आठवले साहेब यांच्यामध्ये तुलना आहे का, अशा प्रकारची भाषा मला बोलली गेली. तर त्या अनुषंगाने आम्हाला देखील मनात एक शंका निर्माण झाली की सकाळी जो फोटो व्हायरल होतो आणि संध्याकाळी तो बॅनरला फोटो गायब होतो, तर कोणाजरी एका व्यक्तीच्या सांगण्यावरून तर हे होत नसेल ना, कारण गोरगरिबांचे कैवारी आमचे आधारस्तंभ माननीय रमेश भाऊ साळवे हे गोरगरीब जनतेला या दलित समाजाचे आमचे नेते आहेत. माननीय 10-15 वर्षाच्या पूर्वी ज्यावेळी रमेश भाऊ साळवेंनी आपली भूमिका मांडत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून या मावळ तालुक्यामध्ये लोकसभा निवडणूक लढवलेली आहे, त्यावेळेस सुमारे 17,000 मताधिक्य या मावळ तालुक्यामध्ये स्वतः रमेश भाऊंनी मिळवलेलं आहे. आणि 2013 साली जो स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यापासून आज कमसेकम 11 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी बारामती या ठिकाणी अलायन्स केली आणि युतीचा धर्म आघाडीचा धर्म हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने हा वेळोवेळी निभावलेला आहे. आणि
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचं जे स्वाभिमान आहे, हा स्वाभिमान या आमच्या नेत्याने किंवा आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याने आजपर्यंत कुठं गहाण ठेवलेलं नाही. कारण आम्ही ज्या पार्टीचं आम्ही स्वाभिमान आहे, तर स्वाभिमानानेच आम्ही या समाजामध्ये वागतो. आज कमीत कमी रमेश भाऊंच्या माध्यमातून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे 25,000 एकही मत कमी नाही, 25,000 जास्त मताधिक्य आम्ही ज्या पार्टीला सपोर्ट करू, आघाडी करू किंवा युती करू त्याला मिळवशी आम्ही राहणार नाही. पण जर आमच्या नेत्याचा जर अपमान होत असेल, आमच्या नेत्याचा फोटो जर गायब होत असेल, तर हा अपमान हा आमच्या पक्षाचा आहे, आमच्या नेत्याचा आहे. तो कदापि आमचा नेता देखील सहन करणार नाही आणि कुठला कार्यकर्ता पण सहन करणार नाही. तर आदरणीय आमचे नेते रमेश भाऊ हे आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना हे प्रबोधन करणार आहेत आणि आम्हाला सांगणार आहेत की इथून पुढची दिशा आणि काही आपल्या पक्षाची ही आपण कशी करायची आहे. येत्या 2 दिवसांमध्ये आम्ही पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही मांडणार आहे. आता बबनराव अध्यक्ष आमचे तालुका अध्यक्षांनी जे आपले विचार मांडले आणि या ठिकाणी आमचे मामा कोंडिबा मामा हे आमच्या स्वाभिमान रिपब्लिकनचे प्रवक्ते आहेत, यांनी देखील विचार मांडले. इथं जिल्हाध्यक्ष आमचे उपस्थित आहे, सकारामदादा गायकवाड हे संत तुकाराम साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत. हे आमचे मामा दत्ता शेठ यादव हे आमच्या स्वाभिमान रिपब्लिकनचे कार्याध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे कामशेर शहराध्यक्ष आहेत, हे आमची सर्व मंडळी आहेत. अजून प्रमुख मंडळी इथं थोड्या वेळाने आम्ही येणार आहे व आमच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन आम्ही भाऊंनी आम्हाला सगळ्यांनी बोलवलेलं आहे आणि योग्य तो निर्णय येत्या 2 दिवसांमध्ये आम्ही घेणार आहे. तरी या गोष्टीचा त्या सर्व युतीच्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी याची दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो, आपण मी सकाराम गायकवाड, पुणे जिल्हा स्वाभिमानी पक्षाचा त्या अध्यक्ष, साखर कारखान्याचे संचालक. विषय असा आहे का, काल हिरकणीला मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये असं ठरलं होतं का तुम्ही सगळे पक्ष आपण एकत्र येऊन माणसं आणायची. 5-7-8 लोक आम्ही घेऊन आलो. सकाळी फोटो होता आणि संध्याकाळी फोटो गायब झाला. हा कोणाचा सांगून झाला? हा आणि रमेश भाऊंचा फोटो गायब झालो हे आम्हाला कळलं. आम्ही काही हजर राहिलो नाही आणि इथून पुढं आम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो आमच्या पक्षातर्फे घेण्यात येईल. नमस्कार.